तर आज आपण बघणार आहोत की झटपट तयार होणाऱ्या सुक्या खोबऱ्याच्या वड्या कशा बनवायच्याची रेसिपी आणि एकदम कमीत कमी साहित्य वापरून आपण ह्या बनवणार आहोत. एकदम घरगुती साहित्य वापरून ह्या वड्या तयार होतात. बघू शकता किती मस्त तयार दिसतात आणि चवीला पण तेवढ्याच टेस्टी लागतात. तर चला तर मग आता आपण ही बनवायला सुरुवात करूया. पण त्याआधी तुम्हाला माझी छोटीशी रिक्वेस्ट आहे, जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असताना तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आपण ह्या वड्या बनवायला सुरुवात करूयात. आता सुका खोबऱ्याच्या वड्या बनवण्यासाठी या ठिकाणी मी एक वाटी गच्च भरून हे सुका खोबऱ्याचा किस घेतलेलं आहे. कुठल्या पण मार्केटमधल्या कुठल्या पण किराणा दुकानामध्ये सहज भेटतं. आणि एक वाटी खोबऱ्याच्या किसासाठी मी अर्धी वाटी साखर घेतलेली. तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तुम्ही थोडंसं प्रमाण वाढू पण शकता. या ठिकाणी मी अर्ध्या वाटीला थोडंसं दूध घेतलेलं आहे, अर्ध्या वाटीला थोडंसं वरती दूध घेतलेलं आहे. त्यानंतर थोडंसं वेलची पूड घेतलेली, 2 चमचे मिल्क पावडर घेतलेली आहे. मिल्क पावडरमुळं फ्लेवर खूप छान येतो, ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचे असेल तर टाका. त्या सगळ्यात अगोदर आपण कढई गरम करायला ठेवू. त्याच्यामध्ये अर्धी वाटी आपल्या दूध टाकून घेऊया. थोडंसं 1-2 चमचा मी जास्त घेतले, अर्धी वाटी टाकलं तुम्ही तरी पण चालेल. त्यानंतर आपण याच्यामध्ये हा खोबऱ्याचा किस टाकून घेऊयात. लगेचच टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर लगेचच आपल्या या ठिकाणी अर्धी वाटी साखर देखील टाकून घ्यायची. एकदम सोप्या पद्धतीमध्ये बर्फी कशी बनवायची याची रेसिपी तुम्हाला आज दाखवणार आहे. आणि हे सगळं आपल्याला असं हलवून घ्यायचं मस्त असं. आणि गॅस आपल्याला आता सध्या मिडियमच ठेवायचा आहे. आपल्याला गॅस मिडियमच ठेवायचा आहे आणि मिडियमच गॅसवरती याला व्यवस्थित असं आपल्याला हलवून असं एकत्रित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हळूहळू ह्या साखरेला पाणी सुटतं. आपण जे साखर टाकलेला हळूहळू पाणी सुटतं आणि मिश्रण आपलं थोडंसं ओलसर होतं. पण आपण मिडियम गॅसवरती असं सतत त्याला हलवत राहायचं, हळूहळू मिश्रण आपला घट्ट होतं. आपला गॅस फास्ट करायचा नाही आहे, मिडियमच ठेवायचं आहे. म्हणजे मिडियम गॅसवरती खोबरं पण आपलं व्यवस्थित असं मऊसूद होतं आणि याची चव पण खूप छान लागते. आता जोपर्यंत आपलं हे व्यवस्थित मिश्रण एकत्रित होतं तोपर्यंत ज्या ताटामध्ये तुम्हाला बर्फी जमायची त्या ताटाला असं खाली थोडंसं तूप लावून घ्यायचं. म्हणजे आपली बर्फी एकदम सहज निघतात, नारळाच्या वड्या एकदम सहज निघतात. आता आपलं मिश्रण व्यवस्थित आता एकत्रित झालं. याच्यामध्ये आता 1 चमचा वेलची पूड टाकायची आहे. वेलची पावडरमुळे आपला एकदम मस्त असा फ्लेवर येतो. आणि वेलची पूड टाकल्यानंतर आणखी आपल्याला मिडियम गॅसवरती त्याला एकत्रित असं मिक्स करून घ्यायचं आहे. सतत हलवत राहून असं मिक्स करायचं आहे. आता एकत्रित मिक्स केल्यानंतर या ठिकाणी आपल्या याच्यामध्ये 2 चमचे दूध पावडर टाकून घ्यायचे. दूध पावडर टाकल्यामुळं आपल्या बर्फीला एकदम अशी माव्याच्या बर्फीसारखी किंवा अशा खव्याच्या बर्फीसारखी टेस्ट येते. एकदम छान आपली टेस्ट येते. ऑप्शनल आहे, पण तुम्ही टाकली तर खूप छान अशी आहे बर्फी लागते ही वडी. त्यामुळं टाकायचं आणि दूध पावडर टाकल्यानंतर आणखी एकदा व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता लास्टमध्ये आपलं एकदम थोडंसं तूप टाकायचं, 1/2 ते 1 चमचाच फक्त. जास्त आपल्याला तूप टाकायची अजिबात गरज लागत नाही. थोड्या तुपामध्ये ही बर्फी आपली मस्त अशी जमून सेट होते एकदम. तर तूप टाकल्यानंतर आता हे आपलं मिश्रण आपोआप असं कढईत सोडायला लागतं आणि याचं एका ठिकाणी असायचा गोळा होतो. तुम्ही जर का माझ्या चॅनलवर नवीन असताल ना तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक पण करा. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील ना तर नक्की सबस्क्राईब आणि लाईक करा. तर बघू शकता तूप टाकल्यानंतर हे मिश्रण कढई सोडायला लागले आणि याचा एका ठिकाणी असं गोळा होऊ राहिलेलं आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, हे पूर्ण मिश्रण आता ज्या प्लेटीला आपण तूप लावून घेतले त्या प्लेटीमध्ये हे मिश्रण आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने ह्या प्लेटीमध्ये मिश्रण काढून घेतलेले. तर आता थोडंसं चमच्याला तूप लावून असं चमच्याच्या मदतीने किंवा हातानेच आपल्याला व्यवस्थित असं हे सेट करून घ्यायचं आहे सगळीकडं असं पसरून. तर अशा पद्धतीने मी हाताने त्याला व्यवस्थित सेट करून घेतलेले आहे. आता आपण याला थंड करून घेऊया. तर रूम टेम्परेचर पण व्यवस्थित हे थंड होतं. आता 1/2 तास झालेला आहे आणि 1/2 तासानंतर आपल्या वड्या व्यवस्थित सेट झालेल्या आहे. आता ज्या आकारात पाहिजे त्या आकारात तुम्ही याला कट करून घेऊ शकता. तर मी अशा प्रकारे याला चौकोन आकारामध्ये कट करून घेतलेले आहे. आता आपण या वड्या काढून घेऊया. तर बघू शकता किती मस्त एकदम छान अशा आपल्या नारळाच्या वड्या तयार झालेल्या आहेत. तुम्हाला जेव्हा वाटन तेव्हा तुम्ही हे बनवून खाऊ शकता. हे एकदम झटपट तयार होणार एकदम सोपी अशी मिठाई आहे. अजिबात याला आपल्याला पाक करायचं टेन्शन नाही किंवा जास्त वेळ आपल्याला याला गॅसवर जास्त गॅस चालायचे पण याला टेन्शन नाही. एकदम झटपट 10 मिनिटात हे तयार होणार आहे नारळाच्या वड्या. तुम्ही नक्की बनवून बघा. एकदम झटपट तयार होणारी मिठाई आणि चवीला तर इतक्या छान लागतात ना, एकदम छान अशी आपली याची चव लागते. तुम्ही नक्की बनवून बघा. आणि कशी वाटली ना माझी रेसिपी मला नक्की कमेंटमध्ये सांगा. रेसिपी थोडी जरी आवडली असेल ना तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या नातेवाईकांमध्ये पण शेअर करा. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.